Dear students, today we are going to learn and understand problem set 45 of chapter number 10 measuring time from 5th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 63 वर प्रॉब्लेम सेट 45 दिलेला आहे. हा प्रॉब्लेम सेट आज आपण सॉल्व करणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 1 आहे, ऍड द फॉलोइंग. इथे आपल्याला ऍडिशन करायचे आहे. कसले ऍडिशन करायचे आहे? सो दोन टाइम्स दिलेले आहेत, त्या टाइम्सचं आपल्याला ऍडिशन करायचे आहे. सो फर्स्ट आहे 2 hours 30 minutes अँड 4 hours 55 minutes. सर्वप्रथम आपण अशा प्रकारे एक टेबल ड्रॉ करून घेऊयात आणि आर्सचा एक कॉलम करूयात आणि मिनिट्सचा एक कॉलम करूयात. आता इथे आपण आर्सच्या कॉलममध्ये आर्स राईट करणार आहोत आणि मिनिट्सच्या कॉलममध्ये मिनिट्स राईट करणार आहोत. सो फर्स्ट टाइम आपल्याला दिलेला आहे 2 hours, सो 2 hours इथे राईट करूयात आणि किती मिनिट्स दिलेले आहेत? सो 30 minutes. सो मिनिट्सच्या कॉलममध्ये आपण 30 minutes राईट करूयात. नेक्स्ट टाइम दिलेला आहे 4 hours, सो आर्सच्या कॉलममध्ये आपण राईट करूयात 4 आणि मिनिट्स किती दिलेले आहेत? 55 minutes दिलेले आहेत. सो मिनिट्स आपण राईट करूयात 55. सर्वप्रथम आपण मिनिट्सचा कॉलम ॲड करूयात. सो 0 + 5 = 5 आणि 3 + 5 = 8. सो इथे मिनिट्स किती आहेत? 85 minutes आहेत. आर्सचा कॉलम ॲड करूयात. 2 + 4 = 6. आता मिनिट्सचा कॉलम पहा, मिनिट्स किती आहेत? 85. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की 60 minutes = 1 hour. 60 minutesचा 1 hour असतो. सो इथे आपल्याला 60 minutes म्हणजेच 1 hour आर्सच्या कॉलममध्ये टाकावं लागणार. मग त्यासाठी काय करणार आहोत आपण? 85 मधून 60 minutes मायनस करणार आणि इकडे आर्सच्या कॉलममध्ये 1 hour ॲड करणार. चला तर मग मिनिट्सच्या कॉलममधील 60 minutes सबट्रॅक्ट करूयात. सो 85 - 60 = 25 आणि इकडे आर्ट्समध्ये 1 hour ॲड केल्यानंतर आन्सर येते 7. सो इथे फायनल आन्सर काय आहे? 2 hours 30 minutes + 4 hours 55 minutes = 7 hours and 25 minutes. नेक्स्ट आहे 3 hours 50 minutes + 4 hours 20 minutes. सो टेबल ड्रॉ करून घेऊयात. आर्सच्या कॉलममध्ये आर्स आणि मिनिट्सच्या कॉलममध्ये मिनिट्स राईट करूयात. सो 3 hours and 50 minutes + 4 hours 20 minutes. मिनिट्सचा कॉलम ॲड करूयात. सो 0, 5 + 2 = 7. आर्सचा कॉलम ॲड करूयात. 3 + 4 = 7. इथे मिनिट्स आपल्याला किती मिळालेले आहेत? मिनिट्स आपल्याला मिळालेले आहेत 70. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की 60 minutes = 1 hour. म्हणजेच 60 minutes कम्प्लीट झाले की 1 hour होतो आणि आपल्याकडे इथे किती मिनिट्स आहेत? 70 minutes आहेत, राईट? सो आपल्याला काय करावं लागणार आहे? 60 minutes म्हणजेच 1 hour आर्समध्ये टाकावं लागणार आहे आणि मिनिट्सच्या कॉलममधून 60 minutes सबट्रॅक्ट करावे लागणार आहेत. चला तर मग मिनिट्सच्या कॉलममधून 60 minutes सबट्रॅक्ट करूयात आणि आर्सच्या कॉलममध्ये 1 hour ॲड करूयात. सो 70 - 60 = 10 आणि इकडे 7 + 1 = 8. सो इथे आपले फायनल आन्सर आलेले आहे 3 hours 50 minutes + 4 hours 20 minutes = 8 hours 10 minutes. नेक्स्ट आहे 3 hours 45 minutes + 1 hour 35 minutes. टेबल ड्रॉ करूयात आणि आर्सच्या कॉलममध्ये आर्स राईट करणार आणि मिनिट्सच्या कॉलममध्ये मिनिट्स. सो 3 hours 45 minutes + 1 hour 35 minutes ॲडिशन करूयात. सर्वप्रथम आपल्याला मिनिट्स ॲड करायचे आहेत. सो मिनिट्स ॲड करूयात. 5 + 5 = 10. सो आपण 0 इथे राईट करूयात, 1 कॅरिंग ओवर. 4 + 3 = 7 प्लस कॅरिंग ओवरचा 1 = 8. सो इथे मिनिट्स आपल्याला मिळालेले आहेत 80 आणि आता आर्सचा कॉलम ॲड करूयात. 3 + 1 = 4.
आता तुम्हाला माहीतच आहे की 60 मिनिट्स इज इक्वल टू 1 आवर. 60 मिनिट्स कंप्लीट झाले की 1 आवर होत असतो आणि इथे आपल्याकडे किती मिनिट्स आहेत, 80 मिनिट्स आहेत. सो 80 मिनिट्स मधले 60 मिनिट्स म्हणजेच 1 आवर आपल्याला आर्स मध्ये टाकावा लागणार आहे, राईट. मग त्यासाठी आपण काय करणार, 80 मिनिट्स मधून 60 मायनस करणार आणि इकडे आर्स मध्ये तो 1 आवर ऍड करणार. सो 80 मायनस 60 इज इक्वल टू 20 आणि 4 + 1 इज इक्वल टू 5. सो हियर आर फायनल आन्सर इज 3 hours 45 minutes प्लस 1 hour 35 minutes इज इक्वल टू 5 hours 20 minutes. नेक्स्ट इज 4 hours 15 minutes प्लस 2 hours 50 minutes. टेबल ड्रॉ करून आर्स राईट करूयात आणि मिनिट्स राईट करूयात. सो 4 hours 15 minutes प्लस 2 hours 50 minutes. मिनिट्सचा कॉलम ऍड करूयात. सो 5 + 0 = 5 आणि 1 + 5 = 6. सो इथे 65 मिनिट्स आपल्याला मिळालेले आहेत. आर्सचा कॉलम ऍड करूयात. 4 + 2 = 6. नाव हियर यू नो दॅट 60 मिनिट्स इज इक्वल टू 1 आवर. 60 मिनिट्स कंप्लीट झाले की 1 आवर होत असतो. आपल्याकडे किती मिनिट्स आलेले आहेत, 65 मिनिट्स. सो आपल्याला काय करावं लागणार आहे, 1 आवर आर्सच्या कॉलममध्ये ऍड करावं लागणार. सो त्यासाठी आपण काय करणार आहोत, 65 मिनिट्स मधून 60 मिनिट्स सबट्रॅक्ट करणार आणि तो जो 1 आवर आहे तो आर्सच्या कॉलममध्ये ऍड करणार. सो 65 - 60 = 5 अँड 6 + 1 = 7. सो हियर आ फायनल आन्सर इज 4 hours 15 minutes प्लस 2 hours 50 minutes इज इक्वल टू 7 hours 5 minutes. नाव लेट अस सॉल्व क्वेश्चन नंबर 2. सबट्रॅक्ट द फॉलोइंग. आता इथे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे. सो फर्स्ट आहे 3 hours 10 minutes मायनस 2 hours 40 minutes. टेबल ड्रॉ करूयात आणि आर्सच्या कॉलममध्ये आर्स आणि मिनिट्सच्या कॉलममध्ये मिनिट्स राईट करून घेऊयात. सो 3 hours 10 minutes मायनस 2 hours 40 minutes. सर्वप्रथम मिनिट्सचा कॉलम सबट्रॅक्ट करूयात. 10 - 40, बट 40 मिनिट्स कॅन नॉट बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 10 मिनिट्स. देअरफोर वी बोरो 1 आवर अँड कन्वर्ट इट इंटू 60 मिनिट्स फॉर द सबट्रॅक्शन. 10 मिनिट्समधून 40 मिनिट्स आपल्याला सबट्रॅक्ट करता येणार नाहीत. का? कारण 10 40 पेक्षा स्मॉल नंबर आहे, राईट. मग आपण काय करणार आहोत, आर्सच्या कॉलममधून 1 आवर बोरो करणार मिनिट्सच्या कॉलममध्ये. सो आर्सच्या कॉलममध्ये आहेत 3 आवर्स. 3 आवर्समधून 1 आवर आपण बोरो करूयात. 1 आवर म्हणजेच किती मिनिट्स, 1 आवर म्हणजेच 60 मिनिट्स. आता इथे हे जे 10 मिनिट्स आहेत ते 10 मिनिट्स आपण 60 मिनिट्समध्ये ॲड करूयात. सो इथे आता किती मिनिट्स होणार आहेत, इथे झालेले आहेत 70 मिनिट्स. आर्सच्या कॉलममधून आपण 1 आवर बोरो केला होता. 3 आवर्समधून 1 आवर बोरो केल्यामुळे इथे 2 आवर्स रिमेनिंग राहणार. आता आपण मिनिट्सचा कॉलम सबट्रॅक्ट करू शकतो. सो 70 - 40, 0 - 0 = 0 आणि 7 - 4 = 3. सो आता इथे किती मिनिट्स मिळालेले आहेत आपल्याला, 30 मिनिट्स. आर्सचा कॉलम सबट्रॅक्ट करूयात. 2 - 2 = 0. सो हियर आर फायनल आन्सर इज 3 hours 10 minutes मायनस 2 hours 40 minutes इज इक्वल टू 30 मिनिट्स. नेक्स्ट आहे 5 hours 20 minutes मायनस 2 hours 35 minutes. 5 hours 20 minutesमधून आपल्याला 2 hours 35 minutes मायनस करायचे आहेत. सो आर्सच्या कॉलममध्ये आर्स राईट करूयात आणि मिनिट्सच्या कॉलममध्ये मिनिट्स. 5 hours 20 minutes मायनस 2 hours 35 minutes. सर्वप्रथम आपण मिनिट्सचा कॉलम सबट्रॅक्ट करूयात. 20 minutes - 35 minutes. बट हियर 35 मिनिट्स कॅन नॉट बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 20 मिनिट्स. देअरफोर वी बोरो 1 आवर अँड कन्वर्ट इट इन टू 60 मिनिट्स फॉर द सबट्रॅक्शन.
20 मिनिट्स मधून 35 मिनिट्स सबट्रॅक्ट होऊ शकत नाहीत. मग आपण काय करणार आहोत, 5 आवर्स मधून 1 आवर मिनिट्सच्या कॉलममध्ये बोरो करूयात. 1 आवर म्हणजेच 60 मिनिट्स. 20 मिनिट्स आपण या 60 मिनिट्समध्ये ॲड करूयात. सो मिनिट्सच्या कॉलममध्ये आता झालेले आहेत 80 मिनिट्स. आर्सच्या कॉलममधून 1 आवर आपण बोरो केला होता. सो आर्सच्या कॉलममध्ये आता किती रिमेनिंग राहणार आहेत, 5 आवर्समधून 1 आवर बोरो केल्यामुळे आर्सच्या कॉलममध्ये 4 आवर्स रिमेनिंग राहणार. आता आपण मिनिट्सचा कॉलम इझिली सबट्रॅक्ट करू शकतो. सो 80 मायनस 35, 80 मधून 35 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येते 45. आता आर्सचा कॉलम आपण सबट्रॅक्ट करूयात. 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. सो हिअ आर फायनल आन्सर इज 5 आवर्स 20 मिनिट्स मायनस 2 आवर्स 35 मिनिट्स इज इक्वल टू 2 आवर्स 45 मिनिट्स. नेक्स्ट इज 4 आवर्स 25 मिनिट्स मायनस 1 आवर 55 मिनिट्स. सो आर्सच्या कॉलममध्ये आर्स राईट करूयात आणि मिनिट्सच्या कॉलममध्ये मिनिट्स. 4 आवर्स 25 मिनिट्स मायनस 1 आवर 55 मिनिट्स. सर्वप्रथम आपण मिनिट्सचा कॉलम सबट्रॅक्ट करणार, पण इथे 55 मिनिट्स कॅन नॉट बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 25 मिनिट्स. Therefore, we borrow 1 hour and convert it into 60 minutes for the subtraction. 25 madhun 55 minutes subtract hot nahit. Mag apan 4 hours madhun 1 hour minutes cha column madhe borrow karnar. 1 hour manjech 60 minutes. 60 minutes madhe he 25 minutes add karuyat. 60 plus 25 is equal to 85. So, ithe kiti minutes ata aplyakade ahet? 85 minutes आपल्याकडे आहेत. आर्सच्या कॉलममधून 1 आवर आपण बोरो केला होता. 4 आवर्समधून 1 आवर बोरो केल्यामुळे इथे 3 आवर्स रिमेनिंग राहणार. आता आपण मिनिट्सचा कॉलम सबट्रॅक्ट करून घेऊयात. 85 मायनस 55 इज इक्वल टू 30. आर्सचा कॉलम सबट्रॅक्ट करूयात. 3 मायनस 1 इज इक्वल टू 2. So here our final answer is 4 hours 25 minutes minus 1 hour 55 minutes is equal to 2 hours 30 minutes. Next is 6 hours 15 minutes minus 2 hours 45 minutes. So kiti hours ahet? 6 hours 15 minutes. 6 hours 15 minutes madhun aplyala kiti hours ani kiti minutes subtract karayche ahet? So 2 आवर्स आणि 45 मिनिट्स. सर्वप्रथम आपण काय करणार, मिनिट्सचा कॉलम सबट्रॅक्ट करणार. किती मिनिट्स दिलेले आहेत, 15. 15 मधून 45 मिनिट्स सबट्रॅक्ट करायचे आहेत. बट हियर 45 मिनिट्स कॅनॉट बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 15 मिनिट्स. देअरफॉर वी बोरो 1 आवर अँड कन्वर्ट इट इनटू 60 मिनिट्स फॉर द सबट्रॅक्शन. 15 मिनिट्समधून 45 मिनिट्स सबट्रॅक्ट होत नाही. मग 6 आवर्समधून 1 आवर मिनिट्सच्या कॉलममध्ये बोरो करूयात. 1 आवर म्हणजेच किती मिनिट्स, 60 मिनिट्स. आता हे जे 15 मिनिट्स आहेत ते या 60 मिनिट्समध्ये ॲड करूयात. ॲड केल्यानंतर आन्सर येते 75. सो इथे 75 मिनिट्स आता आपल्याकडे आहेत. 6 आवर्समधून 1 आवर बोरो केल्यामुळे आर्सच्या कॉलममध्ये 5 आवर्स रिमेनिंग राहणार. आता आपण मिनिट्सचा कॉलम इझिली सबट्रॅक्ट करू शकतो. सो 75 मधून 45 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला मिळतात 30. आता आर्सचा कॉलम सबट्रॅक्ट करूयात. 5 मायनस 2 इज इक्वल टू 3. सो हियर आर फायनल आन्सर इज 6 आवर्स 15 मिनिट्स मायनस 2 आवर्स 45 मिनिट्स इज इक्वल टू 3 आवर्स 30 मिनिट्स. क्वेश्चन नंबर 3. A government office opens at 7 in the morning and closes at 3 in the afternoon. How long is this office open? एक government office सकाळी 7 o'clock ला उघडते आणि दुपारी 3 o'clock ला ते बंद होते. तर ते government office किती वेळ उघडे असते, ओपन असते, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. सो फर्स्ट मेथडने आपण या क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह करूयात.
फर्स्ट मेथड काय आहे, तर सकाळी 7 o'clock हे ऑफिस ओपन होते आणि दुपारी 3 o'clock हे ऑफिस बंद होते. तर 7 o'clock 3 o'clock पर्यंत किती वेळ होतो ते आपल्याला मेजर करायचे आहे. सो 7 o'clock 8 o'clock पर्यंत 1 hour, देन 9 o'clock पर्यंत 2 hour, 10 o'clock पर्यंत 3 hour, 11 o'clock पर्यंत 4 hours, 12 o'clock पर्यंत 5 hours, 1 o'clock पर्यंत 6 hours, देन 2 o'clock पर्यंत 7 hours आणि 3 o'clock पर्यंत 8 hours. सो या क्वेश्चनचे आन्सर काय येणार, फ्रॉम 7 in the morning टू 3 in the afternoon इट इज 8 hours. सकाळी 7 o'clock पासून ते दुपारी 3 o'clock पर्यंत किती आर्स होतात, तर 8 hours होतात. देअरफोर द ऑफिस रिमेन्ड ओपन फॉर 8 hours. आता सेम क्वेश्चनचे आन्सर आपण सेकंड मेथड यूज करून सॉल्व करूयात. सो सेकंड मेथडमध्ये आपण काय करतो, तर 12 hour clock 24 hour clock कन्वर्ट करत असतो. सो अकॉर्डिंग टू द 24 hour clock 7 in the morning इज 7 अँड 3 in the afternoon इज 15. 24 hour clock सकाळचे 7 म्हणजे किती वाजणार आहे 24 hour clock, तर 7च. आणि दुपारचे 3 o'clock म्हणजेच 24 hour clock 15, राईट. सो पुढे आपण काय करणार आहोत, तर 15 7 o'clock सबट्रॅक्ट करणार आहोत, म्हणजे त्या ऑफिसचा जो टाईम आहे ते ऑफिस किती वेळ ओपन राहिले हे आपल्याला आन्सर मिळणार आहे. सो 15 आपण 7 सबट्रॅक्ट करूयात, मिनिट्सचा कॉलम सबट्रॅक्ट करूयात, 0 मायनस केल्यावर 0 आन्सर येते आणि 15 7 सबट्रॅक्ट केल्यावर आपल्याला आन्सर मिळणार आहे 8. सो हिअर आर फायनल आन्सर इज द ऑफिस रिमेन्ड ओपन फॉर 8 hours. Question number 4. A movie starts at 45 minutes past 3 in the afternoon and finishes 2.5 hours later. At what time does the movie end? या क्वेश्चन मध्ये काय विचारलेले आहे की एक मूवी आहे तो दुपारी 3:45 ने सुरू झाला आणि संपला कधी, तर 2.5 hours later. 2.5 hours कंप्लीट झाल्यावर तो मूवी संपला. मग तो मूवी किती वाजता संपला असा क्वेश्चन आहे. सो या क्वेश्चनमध्ये मूवी कधी स्टार्ट झाला हा टाईम दिलेला आहे आणि हा मूवी कधी संपला, किती वेळाने संपला हा टाईम दिलेला आहे. सो हा मूवी कधी स्टार्ट झालेला आहे, 45 minutes past 3 म्हणजेच 3:45. आणि हा मूवी किती वेळ चाललेला आहे, तर 2.5 hours आणि मग तो संपला, राईट. सो 2.5 hours म्हणजेच 2:30 or 2 hours 30 minutes. आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेले आहे की हा मूवी कोणत्या वेळेला संपला, तो टाईम आपल्याला विचारलेला आहे. सो तो टाईम काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, हिअर वी हॅव टू ॲड 3:45 to 2:30. सो लेट्स ॲड, let's write hours in the hours column and minutes in the minutes column. So 3 hours 45 minutes plus 2 hours 30 minutes. 2.5 hours, 2.5, half manje 30 minutes. So let's add 5, 4 plus 3, 7. So 75 minutes. Hours la add karuyat, 3 plus 2, 5. आता इथे मिनिट्स आपल्याला किती मिळालेले आहेत, मिनिट्स आहेत 75. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की 60 minutes कंप्लीट झाले की 1 hour होतो. इथे आपल्याकडे किती मिनिट्स आहेत, 75 minutes, राईट. सो आपल्याला 60 minutes आर्सच्या कॉलममध्ये टाकावे लागतील. आणि 60 minutes म्हणजे काय, तर 1 hour. मग आपण काय करणार आहोत, 75 60 मिनिट्स मायनस करणार आणि तेच 60 मिनिट्स आपण आर्सच्या कॉलममध्ये टाकणार आहोत. आणि 60 मिनिट्स म्हणजे काय, तर 1 hour. सो 5 आपण 1 hour ॲड करणार. सबट्रॅक्शन करूया, 75 - 60 = 15 आणि 5 + 1 = 6. हा मूवी 3:45 चालू झाला आणि तो 2.5 hours ने संपला, म्हणजेच तो किती वाजता संपलेला आहे, तो संपलेला आहे
6:15 ने. इथे आपले फायनल आंसर असणार आहे द मूवी एंड्स ॲट 6:15 और द मूवी एंड्स ॲट 6:15. क्वेश्चन 5. सखाराम वॉज प्लॉइंग द फील्ड फ्रॉम 8 इन द मॉर्निंग. ॲट 12:30 इन द आफ्टरनून ही स्टॉप्ड अँड स्टार्टेड फॉर होम. ही रिच्ड होम ॲट 1:30. हाऊ लाँग वॉज ही प्लॉइंग द फील्ड. हाऊ लाँग डिड इट टेक हिम टू रीच होम फ्रॉम द फील्ड. आता या क्वेश्चनमध्ये काय विचारलेले आहे की सखारामने सकाळी 8 दुपारी 12:30 शेत नांगरले व तो घरी जाण्यासाठी निघाला. दुपारी 1:30 तो घरी पोहोचला तर त्याने किती वेळ शेत नांगरले आणि घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागला. अशा प्रकारचे 2 क्वेश्चन्स या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेले आहेत. मग सर्वप्रथम आपल्याला काय करावे लागणार आहे. सर्वप्रथम आपण आन्सर फाइंड आउट करूयात की सखारामने किती वेळ शेत नांगरले. सखारामने सकाळी 8 दुपारी 12:30 शेत नांगरले आणि मग तो घरी जायला निघाला. अशी इन्फॉर्मेशन आपल्याला या क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. मग सखारामने किती वेळ शेत नांगरलेले आहे हे आपण फाइंड आउट करूयात. त्यासाठी आपण काय करणार आहोत, त्यासाठी आपण 12:30 8 मायनस करूयात. म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल की सखारामने किती वेळ शेत नांगरले. सो मिनिट्समधून मिनिट्स सबट्रॅक्ट करूयात. सो 30-0 = 30 आणि 12-8 = 4. तर इथे आपल्याला आन्सर मिळालेले आहे की सखारामने किती वेळ शेत नांगरलेले आहे. सो सखाराम प्लाउड द फील्ड फॉर 4 hours 30 minutes. आता या क्वेश्चनमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय विचारलेलं आहे. हाऊ लाँग डिड इट टेक हिम टू रीच होम फ्रॉम द फील्ड. सखारामला घरी जायला किती वेळ लागला. तर सखारामने किती वाजेपर्यंत शेत नांगरलेले होते. सखारामने 12:30 शेत नांगरले आणि मग तो घराकडे निघाला. आणि तो घरी किती वाजता पोहोचला, तर 1:30. मग त्याला किती वेळ लागलेला आहे घरी जायला हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो अकॉर्डिंग टू द 24 hour clock 12:30 इन द आफ्टरनून इज 12:30 अँड 1:30 इन द आफ्टरनून इज 13:30. आता आपण सबट्रॅक्ट करूयात 13:30 12:30. म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल की सखारामला घरी पोहोचायला किती वेळ लागला. नाव लेट सबट्रॅक्ट. आर्समध्ये 13 राईट करूयात, मिनिट्समध्ये 30 आणि इकडे 12 hours आणि 30 minutes. सबट्रॅक्शन करूयात. 30-30 0 आणि 13-12 = 1. सो इथे आपल्याला आन्सर मिळालेले आहे सखारामला किती वेळ लागलेला आहे घरी पोहोचायला. सखारामला 1 hour लागलेला आहे. सो सखाराम और ही टूक 1 hour टू रीच होम फ्रॉम द फील्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 6. रामभाऊ स्टार्टेड द वॉटर पंप ॲट 10:30 ॲट नाईट अँड पुट इट ऑफ द सेम नाईट ॲट 11:45. हाऊ लाँग वॉज द वॉटर पंप ऑन. रामभाऊंनी पाण्याचा पंप रात्री 10:30 चालू केला आणि त्याच रात्री तो पाण्याचा पंप त्यांनी 11:45 बंद केला. 11:45 म्हणजेच 11:45. तर या क्वेश्चनमध्ये काय विचारलेले आहे की रामभाऊंनी 10:30 तो पाण्याचा पंप चालू केला आणि रात्री 11:45 तो बंद केला तर तो पाण्याचा पंप किती वेळ चालू होता, असा क्वेश्चन आहे. सो अकॉर्डिंग टू द 24 hour clock 10:30 ॲट नाईट मीन्स 22:30. 24 hour clockनुसार 10:30 म्हणजेच किती, तर 22:30 आणि 11:45 म्हणजे किती, 23:45. इथे लक्षात घ्या 11:45 म्हणजेच 11:45 आणि 11:45
हा टाइम 24 आर क्लॉक मध्ये कशा प्रकारे सांगणार? तर 23:45. आता या क्वेश्चन चे आंसर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. क्वेश्चन मध्ये काय विचारलेले आहे की पाण्याचा पंप किती वेळ चालू राहिला, हे फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलेले आहे, 12 आर क्लॉकला 24 आर क्लॉक मध्ये कन्वर्ट केलेले आहे. आणि आता आपण सबट्रॅक्शन करूयात म्हणजे आपल्याला आंसर मिळणार आहे. सो 23 आर्स मध्ये राईट करूयात आणि 45 मिनिट्स, आणि इथे मायनस करूयात, आर्स मध्ये राईट करूयात 22 आणि मिनिट्स 30. सबट्रॅक्शन करूयात, 45 मायनस 30 इज इक्वल टू 15 आणि 23 मायनस 22 इज इक्वल टू 1. सो हियर आर फायनल आन्सर इज रामभाऊ केप्ट द पंप ऑन फॉर 1 आर 15 मिनिट्स. रामभाऊने पाण्याचा पंप 1 आर 15 मिनिट्स चालू ठेवला. क्वेश्चन नंबर 7. गीता टॉट इन द क्लासरूम फॉर 2 आर्स अँड 25 मिनिट्स in the morning and 1 hour and 45 minutes in the afternoon. How long was she teaching in all? लक्षात घ्या, या क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे की गीताने क्लासरूम मध्ये सकाळी 2 hours 25 minutes शिकवले आणि दुपारी किती वेळ शिकवलेले आहे? दुपारी गीताने क्लासरूम मध्ये 1 hour 45 minutes शिकवलेले आहे. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेले आहे की टोटल गीताने क्लासरूम मध्ये किती वेळ शिकवले. सो या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे? गीताने सकाळी शिकवलेला वेळ आणि दुपारी शिकवलेला वेळ यांचे ॲडिशन करावे लागणार आहे. सो गीताने सकाळी किती वेळ शिकवलेला आहे? 2 hours 25 minutes. आणि दुपारी किती वेळ शिकवलेला आहे? तर 1 hour 45 minutes. सो हियर वी हॅव टू ॲड 225 to 145. सो लेट्स ॲड 2 hours 25 minutes अँड 1 hour 45 minutes. आता आपण मिनिट्सचं कॉलम ॲड करूया. सो मिनिट्स किती दिलेले आहेत? 25 आणि 45. सो 25 + 45 इज इक्वल टू 70. आर्सचा कॉलम ॲड करूयात. 2 + 1 इज इक्वल टू 3. आता इथे लक्षात घ्या, मिनिट्स आपल्याला किती मिळालेले आहेत? 70 मिनिट्स. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की 60 मिनिट्स इज इक्वल टू, व्हेरी गुड, 1 आर. 60 मिनिट्स कंप्लीट झाले की 1 आर होत असतो. इथे मिनिट्स किती आहेत? 70 मिनिट्स. सो 70 मिनिट्समधून 60 मिनिट्स म्हणजेच 1 आर आपल्याला आर्समध्ये टाकावा लागणार. चला तर मग आपण टाकूयात 1 आर आरमध्ये. सो त्यासाठी आपण काय करणार आहोत, 70 मिनिट्समधून 60 मिनिट्स मायनस करणार आणि 60 मिनिट्स म्हणजेच 1 आर, तो 1 आर आपण आर्सच्या कॉलममध्ये ॲड करणार. सो 3 + 1. 70 - 60 इज इक्वल टू 10 आणि 3 + 1 इज इक्वल टू 4. सो इथे आपले आन्सर आलेले आहे 4 hours 10 minutes. गीताने टोटल क्लासरूममध्ये किती वेळ शिकवले? तर 4 hours and 10 minutes. सो लेट्स राईट आ फायनल आन्सर. गीता टॉट फॉर 4 hours 10 minutes. Now, next question is question number 8. If a bank is open for business from 10 in the morning to 4:30 in the evening, how long is it open? तर या क्वेश्चनमध्ये काय विचारलेले आहे की बँकेचे कामकाज हे सकाळी 10 o'clock स्टार्ट होते आणि संपते कितीला? तर संध्याकाळी 4:30. मग बँक किती वेळ चालू असते, किती वेळ ओपन असते, असा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे की बँकेचे कामकाज किती वाजता चालू होते? तर 10 o'clock आणि संपते किती वाजता? तर 4:30. आणि आपल्याला फाइंड आउट करायचे आहे की बँक किती वेळ ओपन असते, बँकेचे कामकाज किती वेळ चालते, हे फाइंड आउट करायचे आहे. या क्वेश्चनमध्ये जो टाइम दिलेला आहे तो 12 आर क्लॉकनुसार दिलेला आहे. आणि आपल्याला जर
फाइंड आउट करायचे आहे की बँकेचे कामकाज किती वेळ चालते, तर आपल्याला काय करावे लागणार आहे, आपल्याला 12 hour clock 24 hour clock मध्ये चेंज करावे लागणार आहे, मगच आपण या क्वेश्चनचे आन्सर इझिली फाइंड आउट करू शकतो. सो अकॉर्डिंग टू द 24 hour clock, 10 इन द मॉर्निंग मीन्स 10 अँड 4:30 इन द इव्हनिंग मीन्स 16:30. आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहे की किती वेळ बँकेचे कामकाज चालते, त्यासाठी काय करणार आहोत, आपण सबट्रॅक्शन करणार आहोत आता. सो 16 hours 30 minutes सबट्रॅक्ट 10 hours 0 minutes. मिनिट्सचं कॉलम सबट्रॅक्ट करून घेऊयात. 30 - 0 = 30 आणि 16 - 10 = 6. सो इथे आपल्याला आन्सर मिळालेले आहे की बँकेचे कामकाज किती काळ चालते, किती वेळ चालते, तर ते चालते 6 hours 30 minutes. लेट्स राईट आवर फायनल आन्सर. द बँक रिमेन्स ओपन फॉर 6 hours 30 minutes. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. इफ अ शॉप इज ओपन फ्रॉम 9:30 AM to 10 PM हाऊ लॉंग इज इट ओपन. या क्वेश्चनमध्ये काय दिलेले आहे की एक शॉप आहे ते 9:30 AM ला ओपन होते आणि बंद कधी होते, तर 10 PM ला. मग क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेले आहे की ते शॉप किती वेळ उघडे असते, किती वेळ ओपन असते. आता तुम्हाला तर माहीतच आहे एम म्हणजे काय आणि PM म्हणजे काय. एम म्हणजे अँटी मेरिडियम आणि PM म्हणजे पोस्ट मेरिडियम. दुपारी 12 o'clock आधीचा जो वेळ असतो त्याला म्हणतात एम आणि 12 noon नंतरचा जो टाईम असतो त्याला म्हणतात PM. सो 9:30 AM म्हणजेच सकाळचे 9:30 आणि 10 PM म्हणजे रात्रीचे 10 o'clock. क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेले आहे की ते शॉप जर सकाळी 9:30 ओपन होते आणि रात्री 10 o'clock बंद होते, तर ते शॉप किती वेळ उघडे असते. क्वेश्चनमध्ये आपल्याला जो टाइम दिलेला आहे तो 12 hour clock दिलेला आहे आणि आपल्याला आन्सर इझिली फाइंड आउट करायचे असेल तर आपल्याला काय करावे लागणार आहे, 12 hour clock 24 hour clock कन्वर्ट करावे लागणार आहे. सो अकॉर्डिंग टू द 24 hour clock 9:30 AM मीन्स 9:30 अँड 10 PM मीन्स 22. नाव लेट अस सबट्रॅक्ट 22 hours and 0 minutes, 9 hours and 30 minutes. 9 hours 30 minutes ला 22 hours मधून आता आपण सबट्रॅक्ट करूयात. सर्वप्रथम काय करणार, मिनिट्सचा कॉलम सबट्रॅक्ट करणार. पण तुम्ही पाहिलेत का, इथे 0 minutes 30 minutes आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहेत. 0 minutes 30 minutes आपल्याला सबट्रॅक्ट करता येणार आहेत का? 30 minutes cannot be subtracted from 0 minutes. Therefore, we borrow 1 hour and convert it into 60 minutes for the subtraction. 0 minutes मधून 30 minutes आपल्याला सबट्रॅक्ट करता येणार नाहीत, मग आपण काय करणार आहोत, 22 hours मधून 1 hour बोरो करणार. सो बोरो करूयात. 22 hours मधून 1 hour बोरो केला. 1 hour म्हणजेच किती मिनिट्स, 1 hour म्हणजेच 60 minutes. आता इथे आपल्याकडे 60 minutes झालेले आहेत. 60 minutes मधून 30 minutes आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहेत, पण त्याही आधी आपण काय करणार, आर्स मधून 1 hour आपण बोरो केला होता, राईट. 22 hours मधून 1 hour बोरो केल्यावर आर्सच्या कॉलममध्ये किती रिमेनिंग राहणार, तर 21, राईट. आता आपण मिनिट्सचा कॉलम सबट्रॅक्ट करूयात. 60 minutes 30 minutes सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येते 30 minutes. आता आर्सचा कॉलम सबट्रॅक्ट करूयात. 21 - 9 = 12. सो हिअर आर फायनल आन्सर इज द शॉप इज ओपन फॉर 12 hours 30 minutes. नाव लेट सी नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. इफ द महाराष्ट्र एक्सप्रेस लिव्हिंग फ्रॉम कोल्हापूर ॲट 15:30 arrives at Gondia the next day at 20:15,
हाउ लॉन्ग इज द जर्नी फ्रॉम कोल्हापूर टू गोंदिया. इथे लक्षात घ्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेले आहे. एक ट्रेन आहे. कोणती ट्रेन? महाराष्ट्र एक्सप्रेस. ही ट्रेन कोल्हापूरवरून किती वाजता निघते? तर 15:30 आणि ती गोंदियाला पोहोचते. कधी पोहोचते? नेक्स्ट डे 2015. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे? कोल्हापूर ते गोंदिया या प्रवासाला किती वेळ लागतो? सो लेट अस फाइंड आउट द आन्सर स्टेप बाय स्टेप. या क्वेश्चनमध्ये जो टाइम दिलेला आहे तो 24 आवर क्लॉकनुसार दिलेला आहे. आणि अजून काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ही जी महाराष्ट्र एक्सप्रेस आहे ती कोल्हापूरवरून 15:30 निघते आणि ती दुसऱ्या दिवशी गोंदियाला पोहोचते 2015. म्हणजेच हा जो ट्रेनचा प्रवास आहे तो 2 दिवसांमध्ये दिलेला आहे. मग या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे? पहिल्या दिवशी ट्रेनला किती वेळ लागला ते सर्वप्रथम फाइंड आउट करावे लागणार. सो फर्स्ट फाइंड द टाइम फ्रॉम 15:30 to 24. 15:30 24 किती वेळ होतो ते आधी आपल्याला फाइंड आउट करावे लागणार आहे. ट्रेनने 24 किती वेळ प्रवास केला ते फाइंड आउट करूयात. त्यासाठी काय करावे लागणार आपल्याला? त्यासाठी 24 hours 0 minutes 15 hours 30 minutes सबट्रॅक्ट करावे लागणार. सर्वप्रथम मिनिट्सचा कॉलम सबट्रॅक्ट करूयात. झिरो मिनिट्समधून 30 minutes सबट्रॅक्ट होत नाहीत. मग आपण काय करणार? 1 hour 24 hours बॉरो करणार. 1 hour म्हणजेच 60 minutes. 24 hours 1 hour बॉरो केला म्हणून आर्सच्या कॉलममध्ये 23 hours रिमेनिंग राहणार. आता आपण मिनिट्सचा कॉलम सबट्रॅक्ट करू शकतो. 60 - 30 = 30. आर्सचा कॉलम सबट्रॅक्ट करूयात. 23 hours 15 hours सबट्रॅक्ट केल्यावर रिमेनिंग राहतात 8. सो इथे आपल्याला आन्सर काय मिळालेले आहे? इन द प्रिवियस डे द जर्नी टूक 8 hours 30 minutes. आदल्या दिवशी किती वेळ प्रवास झाला ट्रेनचा? तर 8 hours 30 minutes. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेले आहे आपण पुन्हा एकदा क्वेश्चन रीड करूयात. इफ द महाराष्ट्र एक्सप्रेस लिव्हिंग फ्रॉम कोल्हापूर ॲट 15:30 अराइव्ज ॲट गोंदिया द नेक्स्ट डे ॲट 2015, हाऊ लॉंग इज द जर्नी फ्रॉम कोल्हापूर टू गोंदिया. आता फर्स्ट डे आदल्या दिवशी किती वेळ ट्रेनने प्रवास केला? तर 8 hours 30 minutes. आता नेक्स्ट डे म्हणजेच 1:00 पासून ते 2015 किती वेळ झालेला आहे? तर 2015. मग आता आपण काय करणार आहोत? आदल्या दिवशीचा जो प्रवासाचा वेळ आहे तो किती आहे? तो आहे 8 hours 30 minutes. त्या 8 hours 30 minutesला आपण 2015 ॲड करणार. म्हणजे टोटल महाराष्ट्र एक्सप्रेसला कोल्हापूरवरून गोंदियाला पोहोचायला किती वेळ लागला त्याचे आन्सर आपल्याला मिळणार आहे. सो नाव इन द नेक्स्ट डे द महाराष्ट्र एक्सप्रेस अराइव्ड ॲट गोंदिया ॲट 2015. सो टोटल टाइम 8:30 + 2015 ॲडिशन करूयात. सो 8 hours 30 minutes अँड 20 hours 15 minutes. मिनिट्सचा कॉलम ॲड करूयात. 30 + 15 = 45 आणि 8 + 20 = 28. सो हियर आवर फायनल आन्सर इज द जर्नी फ्रॉम कोल्हापूर टू गोंदिया टेक्स 28 hours 45 minutes. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.